जरांगे पाटील म्हणाले की विरोधक जरी येत नसेल मग सत्ताधाऱ्याला काय अडचण आहे आरक्षण द्यायला, त्यांची तर एक हाती सत्ता आहे. हे बघा, आम्हाला जेवढं कायद्याच्या चौकटीत बसून जसं आरक्षण देतायत होत तसं आम्ही दिलं, त्याच्यावर त्यांचं समाधान नाही आहे. तो त्यांना त्यापेक्षा जास्त काही लागतं तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे. पण आत्ता ज्यांना कोणाला जास्त मतं पडले आणि ते निवडून आलेत, त्यांनी काय कशा पद्धतीनं मागण्या करतात, फक्त एकच मागणी करा त्यांनी काँग्रेसने, राष्ट्रवादीने, शिवसेनेने, की जरंगे पाटील जे म्हणता ओबीसीवर आरक्षण द्या, ते आरक्षण द्यायला आम्ही तयार आहे, त्यांनी जाहीरनाम्यामध्ये टाकाव. 288 जागांवर आम्हाला काहीही वाटत नाही. खुशाल त्यांनी उमेदवार उभे करावं, त्यांना अधिकार आहे. असं कोण माणूस कोणाला नको बरोबर म्हणणारा असं म्हणताच येत नाही कोणाला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.